नमस्कार, तुमचो आमचो सिनेमाच्या पांचव्या भागान हांव ज्ञानेश मोघे तुमचे स्वागत करता। आज आमी रसास्वाद घेतले राजकुमार हिरानी हांच्या 2006 सालच्या लगे रहो मुन्ना भाई या व्यावसायिक सिनेमाचो। व्यावसायिक सिनेमांनी सिनेमा या माध्यमाचे व्याकरण लक्षात घेऊन तसेच सिनेमा या सिनेमाचो व्यवसाय लक्षात घेऊन बरे दिग्दर्शक आपल्या काणीची आखणी करतात। लगे रहो मुन्ना भाई या सिनेमाचो पहिलोच सीन, ज्या सिनान सर्किट जेन्ना एका सरकारी सिव्हील इंजिनियराक गाडयेन घालून पळोवन व्हरता तेन्नाचो एक कटवे शॉट त्या सिनाक एक नवीन आयाम दिता। असे कटवे शॉट्स प्रेक्षकांच्या मनान एक भावनात्मक परिणाम घडोवन हाडटात। या सिनान कॅमेराक गाडये भार वचपाची गरजच नासली, पूण त्या सिनान त्या सिना संबंदी प्रत्यक्ष संबंध नासलेलो एक शॉट घालून दिग्दर्शकान त्या दृश्याची गती वाढयल्या, दृश्याक भावनात्मक परिणाम दिला। अशा तरेचे कटवे शॉट्स या सिनेमान खूप असतात। प्रेक्षकांक इमोशनल भावनात्मक पातळीर खेळत रावप हे कमर्शियल सिनेमांचे कौशल्य, खरंच कौशल्य। भय, हास्य, क्रोध, करुणा, ममता या सगळ्या प्रकारच्या इमोशनांक बरो दिग्दर्शक तोल सांभाळून हाताळटा। जेन्ना मुन्ना भाई रेडिओ स्टेशनार जान्हवीक सांगता की त्या लहान भुरग्याक आपूण सांगले की ये 1813 आहे रखले, तेन्ना जो कटवे येता तातून लाऊडस्पीकरा मुखावेल्या त्या क्राऊडाच्या सांगातानच प्रेक्षकांची भावना उचांबळून येयल्ली असता। सिनेमान पात्रा इतकेच महत्व लोकेशनांक स्थळांक असता। या सिनेमान दर्यादेगेवेली जेटी आणि धोबीघाट ही दोन लोकेशनां अशी असतात की ज्या जाग्यार या सिनेमाचे टर्निंग पॉइंट्स आकार घेतात। सुरुवातीच्या दृश्यामध्ये आमका दिसता ती जेटी। या जेटीचेर सिनेमाचो नायक मुन्ना भाई बसून असता। तो एका रेडिओ जॉकीच्या मोगान पडला। अजून हे प्रकरण वन सायडेड असेच असा। आम्ही म्हणू शकता की जमनीची दोन तोकां जोडपाक तयार जावपी तो थंयचो ब्रिज हे ताच्या इच्छेचे प्रतीक म्हणून दिग्दर्शक वापरता। टॉप अँगलातल्यान सुरवात करून क्रेन शॉटातल्यान कॅमेरा त्याच्या आय लेवलाचेर येऊन मुन्ना भाई आणि ताच्या फाटल्या अर्धकुट्या पुलाक ज्या तरेन कंपोज करता त्या तरेन दिग्दर्शकाचो हेतू स्पष्ट जाताच। फुडें हे लोकेशन अधिक इंटरेस्टिंग तरेन सामकार येवपाचे आसा। गांधीजीचो अभ्यास केल्ले सगळे पंडित मुन्ना भाईन दवरलेली बक्षिसां ज्या तरेन लुटतात तेन्नाच ह्या पडीक पंडितांनी गांधीजींच्या खऱ्या शिकवणीची कशी वाट लायल्या आणि ते आपल्या भौतिक गरजांक कशे बळी पडल्या हे दाखवून पटकथाकार आणि दिग्दर्शक आपल्या सिनेमाच्या विषयाची आणि फुडल्या काणयेची बुनियाद हुशारेन रचतात। व सबंद सिनेमा भास आभासांच्या खेळारच रचला आणि या भास आभासांची येवजण फकत गांधीजींचो भास जावप इतक्या पुरती मर्यादित ना। हो भास आभासांचो खेळ मुन्ना भाईच्या पॉइंट ऑफ व्ह्यून आम्ही त्याच्या आधीही पळयतात। सिनेमातल्या हाय रे हाय या पहिल्याच पदाची ट्रीटमेंट जर आम्ही लक्षात घेतली तर हांगाच दिग्दर्शक आपल्या भास आभासांच्या आणि अतिशयोक्तीच्या खेळाक आरंभ करता हे दिसून येता। आणि हे पदच नाही तर उपरांचे समझो होई गया या पदांनी दिग्दर्शक भास आभासांचीच ट्रीटमेंट वापरता। आणि एका पर्टिक्युलर खिणाक तर
ह्या भास आभासांच्या खेळात हुशारेन सर रियलिझम या कलातत्वाकडे जोडटा. जेन्ना मुन्नाभाई सल्लो घेवपाक एका मानसशास्त्रज्ञाक सायकोलॉजिस्टाक मेळपाक वयता तेन्ना ताच्या क्लिनिकांत सर रियलिस्टीक शैलीचो फुडारी चित्रकार साल्वादोर दालीचे पोर्ट्रेट ठळकपणान वापरून आपली ही सर रियलिस्टीक वाट तो निर्देशीत करता. साल्वादोर दाली ज्या अतिशयोक्तीन वास्तव पितारता त्याच तरेन राजकुमार हिरानी मुन्नाभाईच्या भासात्मक जगातल्यो वस्तू ताच्या वास्तव जिविताच्यो थोडो वेळ भाग करता. या सिनेमाच्या लेखनान कमर्शियल आस्पेक्टांचो विचार ज्या तरेन झाला ती खूप देख घेवपासारखी गजाल. सिनेमातली पदां, संवाद, शब्दांची रचना ह्यो गजाली खूपच इंटरेस्टिंग तरेन बरयल्यात. इतके की ते आयकता आयकता प्रेक्षकांक अनपेक्षित आनंद दिवन वता. कांय दृश्यांची येवजण लेगीत दाद दिवपासारखी. आतां हॅपी बर्थडे टू यू हे पदच पळयात. एका जाणट्या बापायचो बर्थडे मनोवपाचो सुवाळो लेगीत कितलो अतिशयोक्तीचो करून उडयला. 2002 सालान इंग्लंड विरुद्ध माळ जिखपी कॅप्टन सौरव गांगुलीकय तो ह्या पदान ट्रिब्यूट दिता. अशी सगळी मजा तो करता. 3 दीस निधन आसतना गांधीजी बद्दल वाचत रावल्या कारणान मुन्नाभाईच्या मनाचेर परिणाम जाता. आता हे वाचन आणि ताचो मनाचेर जावपी परिणाम हे प्रभावी तरेन मांडपा खातीर लोकेशनही तशेंच जाय, स्पेस तशीच जाय. तो जर आपल्या चाळीतल्या बाल्कनीत बसून गांधीजी बद्दलची पुस्तकां वाचत बसलेलो जाल्यार ताचेर तसो परिणाम जावचोय नासलो कदाचित. दिग्दर्शक हांगा तशाच ऐस पैस स्पेसाची अवकाशाची येवजण करता. ह्या सिनाच्या सुरवातेकच मुन्नाभाई लायब्ररीच्या आडव्या उब्या पसरलेल्या एका पुराणकालीन इमारती मुखार उबो रावलेलो दिसता. ह्या इमारतीचो उंच ऐस पैस जुनाटपणा दिग्दर्शक लो एंगल शॉट वापरून प्रेक्षकांच्या नदरेक हाडटा. मात मुन्नाभाई त्या इमारतीन प्रवेश करता तेन्ना टॉप एंगल शॉट लावन त्या लायब्ररीच्या अवाढव्य हॉलाचे रिकामपण आणि भकासपण तो आमकां ठळकपणान दाखयता. दार उगडटा तेन्ना तितलोच थोडो भितर सरलेलो उजवाड, बुटांचो आणि त्याच्या उल्याचो घुंपी आवाज, त्या हॉलान असलेली उदास आणि काळखी पोकळी आणिकच गडद करता. आपल्या मनान असलेल्या जणू पोरण्या जाल्ल्या त्या काळखी गांधीवादाची ओळख दिग्दर्शक प्रेक्षकांक अशा तरेन करून दिता. वातावरण निर्मिती खातीर तो लोकेशनांक हुशारीन वापरता आणि ह्या जागेन ताका गांधीजी मेळपाक येतात. ह्या गांधीजींच्या चेहऱ्याचे रूपय कन्व्हेन्शनल न्हय. ह्या चेहऱ्याचेर मेकअप असो आसा की तांचो चेहरो कळमेल्लो दिसता, जणू तांचेर गन चढला. आयच्या काळान विसर पडून अनोळखी जाल्ल्या गांधीवादाचो जणू खरो चेहरो. ह्या सिनेमातल्या 2 म्हत्वाच्या लोकेशनांचो उल्लेख हांवें केलो, तातुंतलो एक धोबीघाट. ह्या धोबीघाटार कपड्यांचो मळ साफ जाता. ह्या लोकेशना वयल्या आपल्या पहिल्याच म्हत्वाच्या प्रसंगान मुन्नाभाई आपलो सोऱ्याचो ग्लास त्या कपडे उमळपाच्या जागेन रिकामो करून आपल्या मनाच्या सफाईक आरंभ करता. सिनेमाचो टर्निंग पॉईंट ठरपी प्रसंग ह्याच लोकेशनाचेर घडटा. मुन्नाभाई सर्किटाच्या पोल्याचेर थापट मारता. ह्या घटने उपरांत दुसऱ्या दिसाचो सीन सुरू जाता तेन्ना दृश्याची सुरवात जनेलाच्या खाचींतल्यान थंयच्या उदकान धाडोन कपडे उमळपी लोक दिसतात अशी जाता आणि मागीर मुन्नाभाई प्रार्थना करताना दिसता. धाडोन कपडे उमळप आणि मुन्नाभाईचे निग्रहान प्रार्थना करून स्वताक निवळ करपाचो यत्न करप हांचो एक संबंध जोडपाचो दिग्दर्शकाचो हांगा हेतू असा. ह्याच दृश्यान मागीर गांधीजी येतात आणि ताका सर्किटाची माफी मागपाचो सल्लो दितात. माफी मागप हे मुन्नाभाईच्या प्रकृती विरुद्धचे काम. माफी मागू त्याच्या खातीर ते खूप कठीण. किसे हांगा परत दर्यावेल्या त्या जेटीचे लोकेशन महत्वाचे थारता.
फुडचे दृश्य या जेटीर घडटा. सर्किट एकलोच त्या जेटीचेर बसला, तोवूय खूब दुखी आसा. मुन्नाभाई ताची माफी मागपाक थंय पावता. हांगा गांधीजी ताच्या हिमतीची परिक्षा घेतात. फाटल्यान उसळपी दर्या, कट्टू लो एंगल शॉट मुन्नाभाईच्या पावलांचो, ताची पावलां जड जाल्यात हें दर्शोवपाक. कट्टू टॉप एंगल शॉट, कडेक उचांबळून उसळपी ल्हारां मुन्नाभाईच्या काळजांतलो डिलेमा स्पश्ट करीत आसात. माफी मागपाक समोरासमोर उलोवपाचें तांचें धाडस ना, तो फाट करून उलयता. फाटभुंयेर उसळपी दर्या आसाच, तो माफी मागता. आनी माफी मागून दोगय एकमेकाच्या वेंगेन वयतात त्या टॉप एंगल शॉटान दर्याचे ल्हार शांत जावन फाटी वताना दिसता. जणू मनातली उमळ आतां शांत जाल्या, खळबळ शांत जाल्या, मन साफ जालां. ह्या कमर्शियल सिनेमावाल्यांची लोकांच्यो इमोशन्स ट्रिगर करपाची खास ट्रीक आसता. समजा जर प्रेक्षकांच्या डोळ्यांनी तांकां दुखां हाडपाक जाय जाल्यार ते पर्टिक्युलर सिनान क्रुशियल असलेल्या पात्रांकय रडपाक लायतात. कटवेज वापरून संबंधित पात्रांतल्या डोळ्यांची दुखां पळोवन प्रेक्षकांच्याय काळजांतले कट जागे जातात आणि तेवूय भावनांनी व्हावन वतात. हें जशें रडपा बद्दल तशेंच हांसपा बद्दलय बी. आतां हें वेगवेगळ्या पात्रांचे रडपाचे वा हांसपाचे कटवेज काडून उडयात आनी पळयात. ह्या दृश्यांचो परिणाम निश्चितच उणो जाल्लो दिसतलो. भावनांचो खेळ योग्य तरेन तोल सांबाळून खेळ्ळो जाल्यार प्रेक्षकांक ते आवडटाच. व्यावसायीक सिनेमा दिग्दर्शकांचो हांगा कस लागता. फुटपाथार घर उबारून सत्याग्रह करप हो तर ओवर ड्रामा, पूण डायरेक्टरान आतां प्रेक्षकांच्या मनाचेर पुराय कब्जो केला. खरें म्हणजे असो फुटपाथ आडून येवपी वचपी लोकांक अडथळो आडमेळी हाडपाच्या असल्या सत्याग्रहाक स्वता गांधीजी परमिशन दिवचे नासले. पूण एकदां गांधीजीच्या माध्यमान लोकांच्या मनान सहानुभूती तयार करतकच ही गांधीजींचीच तत्वां अशें सांगून आपल्याक जाय तें मांडप ही पटकथाकाराची हुशारेन केल्ली चाल. प्रेक्षक स्वताच्या नकळतच सिनेमान मांडलेल्यो ह्यो असल्यो गजाली आतां स्विकारून चलता. पण ही अशा तरेची मांडणी करून प्रेक्षकांक आपल्या कब्जान घेवप हें सोपें काम न्हय. त्या अर्थान आमी म्हणू शकता की वास्तववादी शैलीच्या लेखना इतकेंच अशा व्यावसायीक सिनेमाचें लेखन लेगीत कठीणच आसता. खंयच्याय सिनेमाचे वा साहित्यान लेगीत सेटअप, स्ट्रगल आनी मागीर रिझॉल्व अशे तीन पावडे आसतात. पूण कमर्शियल सिनेमा ज्या तरेन रिझॉल्व म्हणजे सोल्युशन सोदून काडटात ते वास्तवा पासून बरेंच पयस आसता. वास्तव जिणेन असे उपाय शक्य नासतात. पण बरो सिनेमा दिग्दर्शक आपल्या कुशल ट्रिटमेंटान प्रेक्षकांक ते खरें मानून घेवपाक लायता. आनी एक मुख्य फरक म्हळ्यार योगायोग आनी काळ, टायम. टायम ह्या संकल्पनेक आपल्याक जाय तशें भागोवप. ह्याच सिनेमांतलें उदाहरण दिवचें जाल्यार शेवटच्या सिक्वेन्सान मुन्नाभाई शार सोडून गांवांत वचपाक भायर सरला. पूण जान्हवी कडेन उलोवपाक ताचें रेडियो स्टेशनार परतें येवप, थंयच ताका सिमरनाच्या लग्ना विशीं आनी तिच्या प्रॉब्लेमा विशीं कळप, तो थंयच्यानच लग्नाच्या माटवान हजर जावप, हातूंत योगायोग आनी काळाच्या मोडतोडीचो इतलो सोयिस्कर वापर आसा की ऑब्जेक्टिवली विचार केल्यार तातूंतलो घोळ लक्षांत येतलोच. पूण दिग्दर्शकाची आदली मांडणी आमी इतकी मानून घेतल्या की आतां आमी ताच्या सामके स्वाधीन जाल्यात. तो जशें दाखयता तें आमी मानून घेत चल्ल्यात. पूण हातूनय एक प्रकारची मजा आसा, मजा म्हणूनच ती घेवपाक जाय. खरो घोळ तेन्नाच जाता जेन्ना असले सिनेमा आनी वास्तव जिवन हाची आमी भुल्लुसून सरमिसळ करतात. एका मानसशास्त्रज्ञान म्हटलांच की जो मेरेन अशे ग्लॅमरस सिनेमा आसतले
तो मेरेन खंयचोच दादलो वा अस्तुरी सुखी जावंक शकची ना. कारण ती दोगांय आपल्या जिवनसाथी मदीं सुपरमॅन वा सुपरवुमनच सोदपाचो यत्न करतली, जे सुपरमॅन आनी सुपरवुमन असल्या सिनेमांनी तयार करून आमच्या मुखार दवरल्यात. वास्तव जीण ही वेगळी आसता. वेळ काळाक भागोवपी सुपरमॅन वा सुपरवुमन ह्या वास्तव जगांत अस्तित्वांत नासता, पूण ते अशा सिनेमाच्या माध्यमांतल्यान आमकां परते परते मेळपाक येतात. मुन्ना भाई एका अर्थान वेवसायीक सिनेमा, पूण तो वेवसायीक आसलो तरी ताचो सबंद स्ट्रक्चर हुशारेन रचला हें आमकां कबूल करचेंच पडटलें, आनी त्या प्रमाण ताका दादय दिवची पडटली. तुमचो आमचो सिनेमाच्या फुडच्या भागांत आमी रसास्वाद घेतले 2014 सालचो ऑस्कर अवॉर्ड जिखपी बर्डमॅन ह्या सिनेमाचो. ह्या सिनेमानय भास आभासाचो खेळ आसा. आमी जाणून घेतलें की हो भास आभास वेगळो कसो. ह्या सिनेमाचे दिग्दर्शक आसात अलेक्झांद्रो इनरेटू. हो सिनेमा नॅटफ्लिक्साचेर उपलब्ध आसा. अशा नव्या जुन्या सिनेमांचे रसग्रहण आयकपाक सबस्क्रायब करात विन्सन अकॅडमी ऑफ फिल्म अँड मिडिया हो यूट्यूब चॅनल. मेळचें फुडल्या आयतारा. मोग आसचो.